तर विदर्भ हा भाजपचा गड आहे, पण या भाजपच्या गडामध्ये ताकत वाढवण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली आहे. विदर्भामधील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी शिवसेनेची रणनीती तयार आहे. पाहूयात भाजपच्या गडामध्ये कसं आहे शिवसेनेचं मिशन विदर्भ. मी विदर्भाचा नातू आहे. विदर्भाच्या विकासात आम्ही कुठलीही कसर सोडणार नाही. हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे उद्गार काढले होते. या माध्यमातून विदर्भाविषयी शिवसेनेच्या मनातील संदेशच मुख्यमंत्र्यांनी दिला होता. वास्तविक विदर्भ हा परंपरेनं काँग्रेसचा गड होता, मात्र 2014 पासून विदर्भावर भाजपानं एक हाती राज्य केलं. 2014 ला विदर्भातून भाजपाचे 44 आमदार निवडून आले होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही 62 पैकी सर्वाधिक 29 जागा भाजपाला मिळाल्या. म्हणजेच 2014च्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत विदर्भात भाजपाला 15 जागांवर फटका बसला. यातच शिवसेनेची ताकद वाढली. 2 अपक्षांसह विदर्भात शिवसेनेचे सध्या 6 आमदार आहेत. भविष्यात भाजपाला शह देण्यासाठी शिवसेनेनं आपलं मिशन विदर्भ सुरू केलं. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि मुख्यमंत्री पद शिवसेनेकडे, त्यामुळे सत्तेचा फायदा घेत विदर्भात पक्ष संघटना मजबूत करण्यावर शिवसेनेनं भर दिला. विदर्भातील ज्येष्ठ आमदारांना मंत्रीपद देऊन पक्षाला बळ देण्याची रणनीती शिवसेनेची, त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेच्या विदर्भातील कोणत्या आमदाराचा नंबर लागेल याची मात्र उत्सुकता आहे. ही बाब सत्य आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढं यश आपल्याला उर्वरित महाराष्ट्रात मिळतं तेवढं यश शिवसेनेला विदर्भात मिळालं नाही. परंतु आता महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला असतोच, परंतु उर्वरित महाराष्ट्राचा स्ट्राईक रेटच्या तुलनेमध्ये विदर्भाचा स्ट्राईक रेट कमी असतो. त्यामुळे आता या 5 वर्षात विदर्भामध्ये पक्षाला अधिक बळकट कसं करता यावं, पक्षाचे जास्तीत जास्त आमदार पुढच्या निवडणुकीत कसे निवडून आणता यावे, स्थानिक स्वराज संस्थेमध्ये जास्तीत जास्त शिवसेनेचे प्रतिनिधी कसे निवडून आणता यावे यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. आणि पक्षाच्या नेतृत्वावर ही मोठी जबाबदारी आहेच, परंतु कार्यकर्ते म्हणून आम्ही सर्वच या दृष्टीने गांभीर्याने आणि जिद्दीने काम करणार आहोत आणि पक्षाला यश मिळवून देण्यासाठी. 2014च्या तुलनेत विदर्भात भाजपाच्या 15 जागा कमी झाल्या, तरीही विदर्भात सध्या भाजपाचे सर्वाधिक आमदार आहेत. विदर्भात भविष्यातही भाजप सर्वात मोठा पक्ष असेल असा विश्वास भाजप नेते व्यक्त करतायत. यापूर्वी शिवसेना भाजपाच्या कुबड्यांवर विदर्भात होती असा टोलाही भाजप नेते लावताय. भाजप पहिलेही मोठा पक्ष होता आणि आधीही मोठा पक्ष आहे आणि पुढे देखील मोठा पक्ष राहील. शिवसेनेला अनेक अवसर या विदर्भासाठी काम करायला मिळाले, परंतु त्यांची विदर्भाबद्दलची सापत्याची भूमिका ही नेहमी राहिलेली आहे. त्यांच्या मनामध्ये विदर्भाबद्दल प्रेम नाही. ते मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई याच्या बाहेर शिवसेना नाही हे विदर्भाच्या जनतेला माहिती आहे. आणि त्यामुळे विदर्भामध्ये शिवसेना वाढण्याचं काही कारण नाही. विदर्भ त्यांना नाकारेल. आजपर्यंत भाजपच्या कुबड्यावर चालणारं हे सरकार होतं, आता ती कुबडी देखील या राजकीय घटनांमधून निघून गेलेली आहे. आता शिवसेना इथे संपल्याशिवाय, झिरो झाल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित रूपानं सांगू शकतो. आणि या संदर्भामध्ये उष्ण उत्साह दाखवण्याचं काम शिवसेनेचे लोक करतायत, पर त्यांची नेहमीची वागणूक विदर्भाच्या जनतेला माहिती आहे. विदर्भात पक्षाला बळ देण्याकडे आतापर्यंत शिवसेनेचं दुर्लक्ष झालंय, त्याचा फटका सेनेला बसला. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या समारोपात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील विदर्भाच्या विकासासाठी अनेक घोषणा केल्या. आता शिवसेनेची सत्ता आली आणि भविष्यात भाजपाला शह देण्यासाठी शिवसेनेचं मिशन विदर्भ सुरू झालं. जितेंद्र शिंगाडे, AM News, नागपूर.